अधिकार भर आहे मनाला वाटेल तशा पद्धतीने निर्णय घेत आहे प्रत्येक सर्वसामान्य माणसाला विचारात न घेता सगळ्या गोष्टी एकदम अनागोंदी अशा पद्धतीने चालू आहे खरं तर डिझेल गॅस पेट्रोल याच्या वाढीत वाढ होती म्हणजे नेमकं काय काय होतं जर समजा हे डिझेल आणि याचे भाव वाढले तर त्याचा परिणाम ऑटोमॅटिक भाडेवाढीमध्ये होतो मग ती वस्तूचे वाढ असेल मालवाहतूक असेल किंवा माणसांची मालवाहतूक असेल यामध्ये ते वाढल्यानंतर ऑटोमॅटिक वस्तूंच्या किमती वाढतात आणि वस्तूंच्या किमती वाढल्या की त्याच्यानुसार बाकी सर्वच वस्तू वाढतात म्हणजे महागाईचा भडका निर्माण झालेला आहे याच्यामध्ये वर्षभराच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये कोरोनाने थैमान घातलं होतं कामगार मंडळी त्या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे शेतकरी मंडळी सुद्धा एकदम हाताघाई झालेला आहे त्याच्यानंतर सर्वसामान्य माणूस कोरोनाच्या घाईमध्ये लोटलेला असताना अडचणीत असताना त्याच्यामध्ये आता पुन्हा डिझेल आणि पेट्रोल वाढ झालेली आहे आणि जीवनावश्यक वस्तूमध्ये गॅस सुद्धा वाढलेला आहे हे सगळं पाहता पाहता कोणत्याही क्षणाला 100%च्या पुढेही यांचे रेट जातील अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे हे सगळं करताना पक्षाच्या बाबतीत हे सगळं पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी हे सगळं पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता हा विषय जरी सत्तेत असलो तरी आदरणीय कैलासवासी स्वर्गीय हिंदुराज सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणे काय होतं असं होतं सत्ता कोणती असो सर्वसामान्य माणसाच्या जर अन्याय होतो असं कळलं त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे ती भूमिका घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलनाचं कामकाज या ठिकाणी चालू आहे आज सगळ्या ठिकाणी आंदोलन मोठ्या स्वरूपात होत आहे त्याच्यामध्ये आता 2-4 दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी पाहिलंय शेतकरी आंदोलन करतोय दिल्लीच्या सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी मोठमोठे खिळे ठोकून त्या ठिकाणी रस्ता अडवला जातोय शेतकऱ्यांना अडवण्याची भूमिका घेतली जाते त्या ठिकाणी देशाच्या बाबतीत चायना आपल्याकडे 20-30 किलोमीटर सगळ्या बाजूने आतपर्यंत येते त्या ठिकाणी कुठं अडवून होत नाही परंतु शेतकरी बांधव आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी जर रस्त्यावर उतरला तर त्यांना अडवण्यासाठी खिळे टाकले जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीची अडवणूक केली जाते म्हणजे प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या अन्याय होताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि त्याच्यावर विरोध म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने नव्हे तर शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं त्याचा एक भाग म्हणून शिवसेना आपण सर्व मंडळी या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय अशाच पद्धती जर पुढच्या काळात राहिलं तर आपण या पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन छेडणार आहोत अशा पद्धतीचा या ठिकाणी संदेश आपल्या सर्वांच्या वतीनं केंद्र शासनाला देण्यासाठी आपण आज या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो ईस्ट इंडियन कंपनी सारखी एक कंपनी आपल्या देशामध्ये आली व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले आज कृषी शेतकऱ्यांच्या विरोधातला कायदा बांधू आणि भगिनींना देश सांगतोय की सुरुवातीला ह्या उद्योगपतींच्या माध्यमातून करारनामा करायचा व्यापारी म्हणून त्यांना पुढे आणलंय आणि बंधू आणि भगिनींनो या पेट्रोल डिझेलच्या वाढीच्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलनाच्या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचंय ज्यावेळेस ईस्ट इंडियन कंपनी आली आणि त्यानंतर इंग्रजांनी 150 वर्ष या देशावर राज्य केलेलं आहे ती पुनरावृत्ती उद्याच्या काळात जर या सरकारला आपण विरोध केला नाही तर या देशामध्ये बंधवांना पाहायला मिळणार आहे या एक गंभीर बाब या देशातल्या जनतेसाठी घडती आहे डिझेल आणि पेट्रोलचा काय विषय आहे माझ्या अगोदरच्या सगळ्या मान्यवरांनी सांगितलेलं आहे अहो डिझेल वाढलं पेट्रोल वाढलं की सर्व जीवनावश्यक वस्तूंचा बाजार भाव वाढत असतो सर्वसामान्य माणसांनी करायचंय एक वर्ष झालंय कोरोनाच्या महामारीमध्ये आज सर्वसामान्य देशातली जनता बेजार झालेली असताना या ठिकाणी डिझेल पेट्रोलची वाढ होते म्हणजे काय आणि म्हणून या निषेधार्थ मी शिवसेना पक्षाच्या वतीने भारत सरकारचा डिझेल गॅस आणि पेट्रोलच्या वाढीच्या विरोधात निषेध करतो आणि उद्याच्या काळामध्ये जर यामध्ये बदल झाला नाही तर महाराष्ट्रच काय पण तळागाळातले शिवसैनिक रस्त्यावर येईल आणि त्यावेळेस सरकारला आपली खुर्ची सोडावं लागेल अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण होणार आहे आपण सर्व या निमित्ताने उपस्थित राहिलात मी आपल्या